हेलो स्टूडेंट्स, आजपासून आपण सायन्सच्या स्टडीला ऑफिशियली स्टार्ट करतोय. आज आपण सुरू करतोय पार्ट वनचा तिसरा धडा म्हणजेच केमिस्ट्रीचा तिसरा धडा, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, ज्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. मग चॅप्टर सुरू करण्याआधी सगळ्यात पहिले आपल्याला चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे याची आयडिया असली पाहिजे. तर सगळ्यात पहिले तुम्ही सर्वांनी पुस्तकं काढायची आहेत आणि पुस्तक काढून चॅप्टर नंबर 3 ओपन करायचा आहे. आणि जसा जसा हा व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं पुस्तक आणि व्हिडिओ हा सोबत बघायला सुरुवात करायची आहे. जसं की आपल्याला चॅप्टरचं नाव सांगतंय केमिकल रिॲक्शन अँड केमिकल इक्वेशन. मग रिॲक्शन आणि इक्वेशन मध्ये काय फरक आहे? सगळ्यात पहिले आपण केमिकल रिॲक्शन ही कॉन्सेप्ट समजून घेऊया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण केमिकल इक्वेशन याच्याबद्दल शिकणार आहे. मग केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? ज्या वेळेला एक किंवा एकापेक्षा अधिक पदार्थ हे एकत्र येतात आणि त्यापासून एक किंवा त्या अधिक नवीन पदार्थ तयार होतो, अशा या अभिक्रियेला रासायनिक अभिक्रिया म्हणजेच केमिकल रिॲक्शन असे म्हणतात. एक किंवा अधिक पदार्थ म्हणजे काय ते आपण इकडे एक्सप्लेन करू. इथे दिसत असेल बा, एक आपण सबस्टन्स घेतला सी, म्हणजेच कोण झाला हा कार्बन. त्याची अभिक्रिया कोणासोबत घडतीये? ऑक्सिजन सोबत. आता हे दोन पदार्थ ज्या वेळेला एकत्र येत आहे आणि यापासून एक नवीन पदार्थ मिळतोय आपल्याला, तो म्हणजे कोण? CO2, दॅट इज कार्बन डाय ऑक्साईड. हे अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो? केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया. समजतंय? तर मग हे कन्सेप्ट क्लिअरली समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काही बेसिक्स समजून घ्यावे लागतील, त्याच वेळेला आपल्याला हा चॅप्टर व्यवस्थित समजेल. मग बेसिक्स आपण कधी शिकलो होतो? हे आपण शिकलो होतो इयत्ता 8वीमध्ये, म्हणजे स्टँडर्ड 8 मध्ये. मग काय बेसिक शिकावं लागेल आपल्याला जेणेकरून हा चॅप्टर आपल्याला लवकर लक्षात येईल? ते म्हणजे चेंजेस. किती प्रकारचे चेंजेस असतात? चेंजेस म्हणजे बदल. दोन प्रकारचे बदल असतात, एक असतो भौतिक बदल, एक असतो रासायनिक बदल. फिजिकल चेंजेस अँड केमिकल चेंजेस. मग हे चेंजेस काय असतात हे आपल्याला काय सांगतात? फिजिकल चेंजेस म्हणजे असे चेंजेस ज्यांच्यामध्ये पदार्थाच्या भौतिक अवस्थेत बदल होतो. पदार्थाच्या भौतिक अवस्थेमध्ये बदल होतो. भौतिक अवस्था म्हणजे काय? किती अवस्था असतात भौतिक? एक असते स्थायू द्रव आणि वायू. ह्या काय झाल्या? पदार्थाच्या भौतिक अवस्था. पदार्थाच्या भौतिक अवस्थेमध्ये घडून आलेला बदल म्हणजे भौतिक बदल. मग रासायनिक बदल म्हणजे काय? पदार्थाच्या मूळ स्वरूपात रासायनिक बदल घडून येणे. रासायनिक बदल. केमिकल चेंजेस म्हणजे काय? द चेंजेस इन विच केमिकल कंपोजिशन ऑफ सबस्टन्सेस चेंजेस. म्हणजेच याच्यामध्ये फक्त पदार्थाची अवस्था न बदलता त्याचं मूळ स्वरूप बदलत आहे, त्याचं रासायनिक स्वरूप बदलत आहे. म्हणजेच त्याचा रंग, त्याची चव, त्याचं दिसणं, हे सर्वच्या सर्व ज्या वेळेला बदलतं आणि एक नवीनच पदार्थ आपल्याला मिळतो, तो झालेला बदल म्हणजे कोण? रासायनिक बदल. फिजिकल चेंजेस, द चेंजेस ऑकर्स ऑनली इन अ फिजिकल स्टेट. तीन प्रकारच्या फिजिकल स्टेट असतात, लिक्विड, गॅस आणि सॉलिड. ज्या वेळेला पदार्थाचे लिक्विड, गॅस आणि सॉलिड म्हणजे फक्त काय बदलतीये? अवस्था. स्थायूपासून द्रव बनतोय, द्रवपासून वायू बनतोय, असे झालेले बदल म्हणजे कोणते बदल? भौतिक बदल. मग याचं एक्झाम्पल कोण देईल? काय याचं एक्झाम्पल? पाणी आहे. पाण्याला आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर पाण्यामध्ये, फ्रीजमध्ये ठेवल्यावर पाण्याचा काय बनला? बर्फ. पाण्याचा काय बनला? बर्फ. मग आता बर्फ बनलं म्हणजे पाण्याचं स्वरूप बदललं का? ते आहे तर पाणीच, त्याचं मूळ स्वरूप तेच आहे. मूळ स्वरूप म्हणजे काय? त्याचं केमिकल कंपोजिशन काय सांगतं आपल्याला? H2O म्हणजे कोण आहे? पाणी. मग बर्फ बनल्यावर आता त्याला काही वेगळं नाव आहे का? नाही, नाव तेच आहे. नाव काय आहे? H2O. मग अशा वेळेला आपण काय म्हणणार? हा कोणता बदल आहे? भौतिक बदल. पुन्हा हे जे बदल असतात हे कसे असतात? हे असतात टेम्पररी. टेम्पररी म्हणजे काय? तात्पुरत्या स्वरूपाचे. तात्पुरतं स्वरूप म्हणजे काय? पाण्यापासून बर्फ बनला तर आयुष्यभरासाठी तो बर्फ तसाच राहतो का? नाही. कालांतराने ह्या बर्फाचं पुन्हा काय बनतं? पाणी. म्हणजे एकदा बदल घडून आला तर तो परत परत घडतो. तो एकदा घडून आला की परत परत घडू शकतो. पाण्याचा बर्फ, बर्फाचं पाणी. पाण्याला जर तुम्ही गॅसवरती ठेवलं, उकळवलं तर त्याचा काय बनणार? वायू. वाफ बनणार पाण्याची. म्हणजे पदार्थाचे फक्त काय बदलतायत? तीन अवस्था बदलताय. मग असा झालेला बदल म्हणजे कोणता बदल? भौतिक बदल. त्याउलट जर तुम्ही रासायनिक बदल बघितले, केमिकल रिॲक्शन बघितलं, केमिकल चेंजेस बघितले, तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? केमिकल कंपोजिशन पदार्थाचं बदलत आहे. सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन बदलत आहे. म्हणजे नेमकं काय होतंय? फक्त अवस्था बदलती आहे का? नाही, तर त्याचं पूर्ण पदार्थाचं मूळ स्वरूप बदलतंय. दोन सबस्टन्स एकत्र येत आणि त्यापासून तिसराच एक सबस्टन्स आपल्याला मिळतोय. मग याचं एक एक्झाम्पल काय घेऊ आपण? याचं एक एक्झाम्पल येईल राइटनिंग
ऑफ फ्रूट, राइपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे काय, फळांचे पिकणे. एकदा फळ पिकलं तर त्याच्यापासून ते मूळ अवस्थेमध्ये परत जातं का? नाही. कैरी आहे, कैरीपासून काय बनला? आंबा. कैरीचा आंबा बनला, आंब्याची पुन्हा कैरी बनते का? नाही. म्हणजे हे रासायनिक बदल एकदा घडून आले तर ते कायम स्वरूपाचे असतात. ते कसे असतात? कायम स्वरूपाचे. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? परमनंट चेंजेस. केमिकल चेंजेस आर परमनंट इन नेचर. म्हणजेच काय? एकदा घडून आले तर ते कायम स्वरूपासाठी तसेच असतात, त्यांच्यामध्ये बदल घडून येत नाही. तर हे समजून घेण्यासाठीच तुमच्या चॅप्टरच्या वरती तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट दिसत असेल पुस्तकामध्ये. त्या चार्टमध्ये भरपूर सारे एक्झाम्पल दिलेले आहेत. ते सर्व एक्झाम्पल एक एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सॉल्व करता येईल. ते सगळे एक्झाम्पल आपण हळूहळू काय करूया, सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. किती जणांना येतात ते पहिले तुम्ही स्वतः व्हिडिओ पॉज करायचा आणि सर्वांनी तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा, आयडेंटिफाय करायचं, ओळखायचं झालेला जो बदल आहे तो भौतिक आहे की रासायनिक. चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच खाली आपल्याला एक चार्ट दिसतोय. त्याच्यामध्ये आपल्याला आत्ताच जे आपण शिकलो, भौतिक बदल आणि रासायनिक बदल याच्या संदर्भात काही माहिती दिलेली आहे, काही घटना दिलेल्या आहे, त्याच्यावरून आपल्याला बदल ओळखायचे. आपण आत्ताच बघितलं भौतिक बदल, फिजिकल चेंजेस म्हणजे काय, जे एकदा झाले तर ते परत होतात, रिपीट होतात. बर्फाचं पाणी झालं तर पाण्याचं काय होणार? बर्फ. परत ते चेंज होऊ शकतात. मग आता बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, कोणता बदल झाला? हा भौतिक बदल. हा कुठला बदल झाला? भौतिक बदल. अन्न शिजणे हा कुठला बदल झाला? रासायनिक बदल. रासायनिक बदल का झाला? हा कच्चं अन्नधान्य होतं, त्याला उष्णता दिली, हीट दिली, त्याच्यापासून एक अन्न बनलं. तुम्हाला नेहमी खिचडीचं उदाहरण दिलं जातं. तांदूळ डाळ घेतली डब्यातनं, ती आपण कशावरती टाकली? कुकरमध्ये टाकली, त्याला खालून गॅस सुरू केला, त्याची काय बनली? आता खिचडी. एकदा खिचडी बनली तर त्याच्यापासून पुन्हा जे आपण तांदूळ वापरले होते ते पुन्हा काढून परणे टाकता येतं का? नाही. मग तो कोणता बदल झाला? रासायनिक बदल. म्हणजे तांदूळ एकदा शिजले, त्याचं मूळ स्वरूप आता बदललं, त्याची चव बदलली, त्याचं स्ट्रक्चर बदललं, तर हा कोणता बदल झाला? रासायनिक बदल. दुसरं तिसरं दिलं आपल्याला फळ परिपक्व होणे. म्हणजे फळ परिपक्व होणे म्हणजे काय? फळ पिकणे. कच्चं कैरी होती, पिकल्यानंतर आता त्याचं काय झालं? आंबा झाला. आंब्याची पुन्हा कैरी बनते का? नाही. मग हा कुठला बदल आपण सांगणार आहे? हा झाला आहे रासायनिक बदल. पुढे आपल्याला दिलेलं आहे दह्याचे दुधाचे दह्यात रूपांतर होणे. हा कुठला बदल असणार आहे? दुधाचं काय बनलं आहे आता? इथं दही बनलं. दह्याचं पुन्हा दूध बनणार आहे का? दह्याचं पुन्हा दूध बनणार आहे का? नाही. म्हणून हा कुठला बदल झाला? रासायनिक बदल. पाच नंबरला आपल्याला दिलं आहे पाण्याचे बाष्पीभवन होणे. म्हणजे पाण्याचे काय बनणे? वाफ बनणे. पाण्याची वाफ बनली, पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? H2O. वाफ बनल्यावर मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलतोय का? नाही. कालांतराने जर पुन्हा ती वाफ, पुन्हा ती स्टीम आपण कंडेन्स केली, तिचं टेम्परेचर कमी केलं, तर त्याच्यापासून पुन्हा आपल्याला काय मिळणार आहे? पाणी. म्हणून हा कुठला बदल झाला? भौतिक बदल. जठरामध्ये अन्न पचणे हा कुठला बदल असणार आहे? अन्न पचल्यावरती तो असणार आहे रासायनिक बदल. आता पेज नंबर 31 वरती एक आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी आज तुम्हाला बघायची आहे, वाचायची आहे, समजून घ्यायची आहे, आणि तोच आज तुमचा होमवर्क असणार आहे. तुम्हाला ॲक्टिव्हिटी बघून जो खाली दिलेला चार्ट आहे तो पूर्ण फिलअप करायचा पेन्सिलने, पुस्तकामध्येच, बुकमध्येच. तर आज आपण समरी घेऊया आजच्या व्हिडिओची. आज आपण काय काय बघितलं? आज आपण तिसरा चॅप्टर सुरू केला, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलेलं आहे आज? त्याच्यामध्ये आपण बघितलं केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, रासायनिक अभिक्रिया काय असते. त्यानंतर आपण भौतिक बदल, रासायनिक बदल ही जी कन्सेप्ट आहे ही डिटेलमध्ये बघितलेली आहे. याच्यामध्ये आपण त्यांच्या डेफिनेशन बघितल्या, त्यांचे कन्सेप्ट बघितले, त्यांचे उदाहरणं बघितले, त्याचे एक्झाम्पल बघितलेले. तर ह्या सर्व गोष्टी आज आपण अभ्यास केलेल्या आहेत, त्या आपण वाचायच्या आहेत, व्हिडिओ बघायचा आहे, आणि जे जे आपण शिकलेलो आहे त्याच्यावरून तुम्ही आज नोट्स लिहायला सुरुवात करायची आहे. वहीमध्ये तुम्ही नोट्स लिहिणार आहे. जे जे आज आपण काढलेलं आहे हे सर्व नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आज लिहायचं आहे. आणि हा जो व्हिडिओ, या आजच्या व्हिडिओमध्ये जो होमवर्क दिलेला आहे तो देखील तुम्हाला आज कम्प्लीट करायचा आहे. आपण आता उद्या बघणार आहे केमिकल इक्वेशन. उद्या काय बघणार आहे आपण? केमिकल इक्वेशन. आज आपण बघितलं होतं केमिकल रिॲक्शन. आता आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे केमिकल इक्वेशन म्हणजे काय असतं, याच्याबद्दल डिटेल माहिती आपण घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सायन्सचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. जो तुम्हाला पॅटर्न दिला आहे तो पॅटर्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि नोट्स लिहायला सुरुवात करायची आहे. आणखी महत्त्वाची सूचना म्हणजे अशी की ह्या चॅप्टरला अनुसरून काय वाचायचं, ह्या चॅप्टरला अनुसरून आठवीमध्ये एक चॅप्टर आहे
तो चॅप्टर तुम्हाला आज लगेच वाचायचा आहे. अनुक्रमणिका ओपन करायची, त्याच्यामध्ये तुम्हाला 13 नंबरला तो चॅप्टर सापडून जाईल. तो व्हिडिओ हा व्हिडिओ बघत असतानाच 8वीचं पुस्तक देखील जवळ ठेवायचं आहे आणि 8वीचा चॅप्टर देखील आज आपल्याला वाचायचा आहे. हा देखील आज तुमच्यासाठी काय असणार आहे, होमवर्क. 8वीतील याच्याशी रिलेटेड एक जो चॅप्टर आहे तो देखील आज आपल्याला वाचून काढायचा आहे. थँक्यू.